आणि एखाद्या कार्यक्रमाची तारीख आपण निश्चित करत नाही तोपर्यंत आपण त्या कामाला लागत नाही. कारण जसं परीक्षेचं टाइम टेबल लागल्यानंतर विद्यार्थी अभ्यासाला लागतात आणि त्याच्यानंतर माझ्या बाजूने मी त्यांना म्हटलं तू त्यांची तर व्हॉलेंटियरची खूप मोठी टीम होती. आमच्या बाजूने माझे जे सहकारी आहेत विनीत सूर्यराव असेल, प्रवीण म्हात्रे असेल, प्रदीप वाघमारे असेल, कांबळे असतील, आमचे एजन्सीचं काम पाहणारे सर्व मंडळी असतील, या सगळ्यांनी या 15 दिवसांमध्ये प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी अतिशय नेटका अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आत्ता काकडे साहेबांनी एक गोष्ट सांगितली तेव्हा जेव्हा ते मला म्हटले की आम्ही कलेक्शन करतो, मी त्यांना त्या क्षणी सांगितले ताबडतोब बंद करा. जे काही पैसे लागतील, जो काय खर्च होईल आणि ज्या उदात्त हेतून आपली जबाबदारी म्हणून आपण हे काम करतोय त्याच्यामध्ये कुणाला काही हात पसरू नका आणि तुम्ही पैशाच्या भानगडीत पाडू नका. तुम्ही फक्त व्यवस्था पहा आणि अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली त्याच्याबद्दल काकडे त्यांची सर्व टीम आणि मग मी म्हटलं तसं मिलिंद असेल, प्रवीण असेल या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. मित्रांनो, आपण जीवनामध्ये अनेक गोष्टी करतो, अनेक वेळा स्वतःवर खर्च करतो, कुटुंबावर खर्च करतो, नातेवाईकांवर आपण खर्च करतो, पण ज्यांच्या जीवावर आपण या देशामध्ये आनंदाने राहतो, सुखाने राहतो, मौज मजा करतो, त्या आणि विशेषतः त्याच्यामधले जे शहीद झालेले आहेत त्यांच्या प्रति आपली खूप कृतज्ञतेची भावना असणं फार गरजेचं असं मला वाटतं. आणि नेमकं आपण ते विसरतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या जगरहाटीमध्ये या शहीदांना विसरतो किंवा सरहद्दीवर जे आपले जवान आहेत त्यांना विसरतो. आम्ही विसरलो होतो थोडं मध्यंतरीच्या कोरोनाच्या काळामध्ये, खूप काम आम्हाला इतर मागे लागलं होतं, परंतु पुन्हा एकदा कोरोनानंतर या ज्या वीर माता आहेत, वीर भगिनी आहेत, या सगळ्या शहीदांचे जे कुटुंबीय आहेत, आता तुम्ही पाहिलं की काय परिस्थिती असते आणि यांच्यासाठी आपण काही फार केलंय वगैरे करतोय अशातलं मला काहीच वाटत नाही. उलट लाज वाटते, शरम वाटते आणि एक प्रकारचे आपल्या मनामध्ये गिल्टी कॉन्शियस येतो की आपण यांच्यासाठी त्या मानाने काहीच करत नाही. परंतु एक छोटासा प्रयत्न म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केला. खरं तर दान द्यायचं असतं तेव्हा एका हाताने द्यायचं तर दुसऱ्या हाताला माहीत नाही व्हायला पाहिजे. पैसे हा विषय नाही मित्रांनो, परंतु त्यांच्या घरच्यांनी या देशासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या देशासाठी स्वतःचा जीव दिला त्या लोकांचा सन्मान करणं हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्याला असं वाटायला नको की आपला मुलगा गेला, आपला भाऊ गेला, आपला पती गेला आणि काकडे साहेब म्हटले तसं अंत्ययात्रेला हजारो माणसं असतात पण नंतर कुणी नसतं, ही भावना त्यांच्या मनामध्ये येऊ नये म्हणून साठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी त्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो, सल्यूट करतो आणि तुम्ही जे देशासाठी तुमच्या कुटुंबियांनी जे केलेलं आहे त्याला तोड नाही याच्याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. आज उशीर खूप झालेला आहे, आपण 13-14 शहीद परिवारांचा या ठिकाणी सन्मान सत्कार आपल्या परीने केलेला आहे आणि मला खूप आनंद होतो. आम्हाला असं वाटलं होतं की आज वर्किंग डे आहे, लोक येतील नाही येतील, परंतु काकडे साहेबांच्या सर्व सहकार्यांनी, माझ्या सर्व सहकार्यांनी इतकी गर्दी केली की बसायला जागा नव्हती. आणि त्याच्यात शंकर आनंद जेव्हा आमचा कार्यक्रम ठरला तेव्हा शंकर महादेवन त्याला मी फोन लावला, ते माझे जुने मित्र आहे, त्याला म्हटलं असा असा कार्यक्रम आहे, ते होते साऊथ आफ्रिकेमध्ये, ते म्हटले 5 मिनिटात सांगतो आणि अर्ध्या तासाने त्यांचा फोन आला, नानासाहेब मी येतो आणि तुम्ही म्हणाल तितक्या वेळ मी त्या ठिकाणी थांबतो. आणि खरोखर आजच्या कार्यक्रमाची हा रंगत आणण्याचा विषय नाही, परंतु अतिशय भावनात्मक अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी वातावरण तयार केलं आणि त्याचवेळी अतिशय जोशपूर्ण असं वातावरण त्यांनी या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो. इतर वेळी एवढा वेळ दिला असता तर त्यांना 1,00,000 रुपये मिळाले असते, परंतु एक आपली नैतिक जबाबदारी, या शहीदांच्या प्रती असलेली त्यांची भावना आपल्याला त्यांच्या पूर्ण बॉडी लँग्वेजमधून दिसून आली. अशी माणसं समाजामध्ये आहेत
काकडे साहेब तुम्ही हताश होऊ नका, आपला अप्रोच चुकतो असं मला वाटतं, आपण आपला अप्रोच बदलला पाहिजे. काय झालं की मागे आम्ही जेव्हा कार्यक्रम करायचो तेव्हा असंच करायचो, नंतर मागच्या 6 महिन्यापासून मी यांना असं म्हटलं की आपण या गोष्टी सिस्टीम मध्ये टाकू. सिस्टीम मध्ये टाकल्या तरी तुम्ही असला नसला मी असलो नसलो तरी या गोष्टी घडत राहतील. आणि म्हणून आम्ही वीर जवान फाउंडेशन ऑफिशियली चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर केलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक टीम निवडलेली आहे जी याच्यामध्ये चांगलं काम करतील. आणि त्या टीमच्या माध्यमातून याच्या पुढे जे माजी सैनिक आहेत या माजी सैनिकांच्या ज्या काही अडचणी असतील, बऱ्याच वेळा मुलांच्या ऍडमिशनच्या अडचणी असतात, शेतीचे वाद असतात, पोलीस स्टेशनचे प्रॉब्लेम असतात, घरगुती प्रॉब्लेम असतात, सामाजिक प्रॉब्लेम असतात. मी मागेही सांगितलं होतं आणि आजही सगळ्या मातांना भगिनींना सांगतो की कुठल्याही प्रकारची अडचण तुमची असली तर आम्ही सगळे निश्चितपणाने तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि आमचे नंबर तुम्ही लिहून घ्या, तुम्ही कुठेही असा, कुठल्याही जिल्ह्यामध्ये असा, कुठल्याही गावामध्ये असा, सुदैवाने या राज्यामध्ये मी सगळीकडे काम केलेलं असल्यामुळे माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी काम करत असतात. कुणी कलेक्टर असेल, कुणी SDO असेल, कुणी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस असेल, अन्य काही असतील. आणि मीही आज राजकारणात असल्यामुळं, संपर्क असल्यामुळं तुम्हाला निश्चितपणानं कुठलीही सबब न सांगता निश्चितपणानं मदत करता येईल, मदत करू अशा प्रकारचं आश्वासन मी तुम्हाला देतो. आणि मगापासून आपल्या अँकरताई ज्या सारखं सांगतात मैं हूं ना, तसं आम्ही हम है आपके साथ, तुम्ही काही चिंता करू नका. आणि तुम्ही असाही आहात, तुमचं कुणी नाही असं कधीही मनाला तुमच्या वाटून घेऊ नका. निश्चितपणानं या वीर जवान फाउंडेशनच्या मदतीनं भावी काळामध्ये जी काही या शहीद परिवाराची सेवा करता येईल, माजी सैनिकांची सेवा करता येईल, ती निश्चितपणानं केली जाईल. हा जो माजी सैनिक आहे या सैनिकासाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. मला आठवतं मी मंत्रालयामध्ये असताना हा विभाग माझ्याकडे होता, त्यामुळे मला याच्यापैकी याच्यातली बऱ्यापैकी माहिती आहे. आणि त्या काळामध्ये सुद्धा जे जखमी जवान झालेले, जे शहीद झालेले आहेत किंवा अन्य त्यांना जी मदत द्यायची त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना सांगून आपण त्याच्यामध्ये भरघोस वाढ केली होती. आज देखील आपलेच मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहेत आणि ज्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त सैनिक येतात त्या सातारा जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत, त्यांच्या कानावर घालून आत्ताचे जे काही नॉर्म असतील, आत्ताची जी काही मदत असेल ती येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असेल याची मी अतिशय जबाबदारीने आपल्याला खात्री देतो. आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल इतक्या दूरदूरून आपण या ठिकाणी आलात, आपली सेवा करण्यामध्ये, आपली सोय करण्यामध्ये काही आमची चूक झाली असेल तर मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपलं माफी मागतो. आणि इतर जी मंडळी या ठिकाणी आली या शहीद परिवारांना सल्यूट करण्यासाठी, खूप मोठ्या संख्येने मंडळी या ठिकाणी 1200 लोक आले, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं आम्ही आपले भाऊ आहेत याची खात्री देतो. काकडे साहेब तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलं, त्याच्याबद्दल आपले आभार मानतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVOne इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.